मी डॉक्टर रश्मी पाटील आहे. मी कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट आहे. मी जनरल प्रॅक्टिस करते सायकॅट्रीची मागचे 10 वर्षापासून पुण्यात. आणि आज आपण जे टॉपिक घेणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांना ऍक्च्युली माहिती नसते की स्किझोफ्रेनिया हे आजार काय आहे. तर हे जनरल अवेअरनेस साठी पण आहे आणि स्किझोफ्रेनिया काय असतात, त्याचे साइन्स अँड सिम्पटम्स कसे असते आणि त्याला कसं ट्रीट केला पाहिजे. स्किझोफ्रेनिया जे आहे हे एक न्यूरोकेमिकल डिसऑर्डर आहे. न्यूरोकेमिकल डिसऑर्डर म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये एक हॉर्मोन असते किंवा एक केमिकल असते कॉल्ड एज डोपामिन. हे डोपामिनचे जे प्रमाण आहे ते स्किझोफ्रेनिक पेशंटमध्ये खूप वाढते. जेव्हा हे डोपामिनचे प्रमाण वाढते तर आपला जे टच आहे रियालिटी पासून ते थोडा कमी होऊन जाते आणि आपल्याला पेशंटला हॅलुसिनेशन्स किंवा कोणी नाही आजूबाजूला तरी काही आवाज ऐकू येणे, कोणी नाही आजूबाजूला तरी काहीतरी दिसणे किंवा डिल्युजन्स म्हणतात आम्ही, संशयी स्वभाव, लोक माझ्याबद्दल बोलतात, मला बघून हसतात, माझा वाईटावर आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्यांचे रिलेशनशिप्स खराब होऊ शकते. ते संशय करणे, वाईफ वर शक करणे, शेजारच्यांवर शक करणे आणि हे पण एक खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा आहे की तुमचं जे स्पीच आहे, तुमचे जे बोलणे वगैरे आहे ते बिघडून जाते किंवा जे तुमचे राहणीमान आहे तेही बिघडून जाते. म्हणजे सेल्फ केअर कमी होऊन जाते किंवा एकटेच पुटपुटणे, बडबड करणे, हातवारा करणे आणि तुमचे जे डेली बेसिसचे जे कामं होते म्हणजे तुमचे घरचे रिलेटेड किंवा जे ऑक्युपेशनल रिलेटेड जे तुम्ही काम, ते सगळं हॅम्पर व्हायला लागते. तर जेव्हा हे सगळे गोष्टी होतात ते ह्या कंडिशनला आम्ही स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. जेनेटिक तर आहे, खूप स्ट्रॉंग कॉज आहे स्किझोफ्रेनियाचा आणि 50% हे अनुवांशिक असते. पण पूर्ण कारण हे नाही आहे की 100% हेच कारण आहे स्किझोफ्रेनिकचं. पण जसं की एक पर्सनॅलिटी, जसं मी म्हटलं लास्ट टाइम की स्किझोइड पर्सनॅलिटी एक असते, एक प्रकारची पर्सनॅलिटी आहे की तुम्ही पहिल्यापासूनच थोडे संशयी टाईप पर्सनॅलिटी आहे. हा कारणामुळे पण यू आर व्हेरी प्रोन टू डेव्हलप स्किझोफ्रेनिया. तिसरा कॉज आहे की तुम्ही म्हणजे इफ यू हॅव गॉन थ्रू लॉट ऑफ चाइल्डहुड अब्युज, ट्रॉमॅटिक चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस, तर खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये तुम्ही जर त्याच्यातून तुम्ही जर गेला असेल तरी तुम्हाला स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता असते. आणि कधी कधी इवन ड्रग्स जसं की अल्कोहोल किंवा कॅनाबीज म्हणजे गांजा हे जर तुम्ही घेत असेल तर कधी कधी ह्यांच्या पण म्हणजे डिपेंडन्सीमुळे तुम्हाला स्किझोफ्रेनिया लाईक सिम्पटम्स निर्माण होऊ शकते. तर हे पण एक कारण आहे स्किझोफ्रेनियासाठी. हे बेसिकली कसं आहे, कुठल्याही पेशंटला आम्ही समजा एक जर असा होऊ शकते की ज्या माणसाने जर 3-4 दिवस झोपलं नाही आणि त्याला एकदम भास व्हायला लागले किंवा त्याला थोडाफार संशय व्हायला लागला तर असं त्याला आम्ही स्किझोफ्रेनिया नाही म्हणू शकत. स्किझोफ्रेनिया बोलण्यासाठी कमीत कमी जे सिम्पटम्स आहे ते ऍटलीस्ट 1 to 2 मंथ साठी तरी राहिले पाहिजे, तरच तुम्ही कोणालाही स्किझोफ्रेनिया असं तुम्ही सांगू शकता. स्टार्टिंग फ्रॉम 1 to 2 मंथ लास्टिंग टिल 6 मंथ्स तरी तुम्ही स्किझोफ्रेनिया म्हणू शकता. आणि त्याच्यासोबत ते ऍक्टिव्ह सिम्पटम्स पाहिजे जसं की डिल्युजन, संशय करणे किंवा भास होणे, लोक माझ्याबद्दल बोलतात, मला बघून हसतात, माझे वाईटावर आहे, कोणीतरी काहीतरी प्लॉट करतात, कोणीतरी करणी केली किंवा मला माझी आजी दिसते किंवा जे लोक नाही आहे एक्झिस्ट आता त्यांचे फॅमिली मेंबर तेही त्यांना दिसायला लागतात किंवा त्यांचे आवाज ऐकू यायला लागते किंवा ते वेगळेच हावभाव त्यांचे चेंज होतात. तर हे सगळे साइन्स अँड सिम्पटम्स खूप इम्पॉर्टंट आहे स्किझोफ्रेनियामध्ये. आणि तुम्ही कधी कधी बघितलं असेल की असे बेगर्स सारखे लोक असं काहीतरी कचरा जमा करून, काहीतरी फाटलेले कपडे घालून, म्हणजे एकदम त्यांचे केस वगैरे असं मॅटेड हेअर असतात त्यांचे घाण एकदम, म्हणजे ते पण एक प्रकारचे स्किझोफ्रेनियाच असते. डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया म्हणतात आम्ही त्याच्यामध्ये. सेल्फ केअर तुमच्या पूर्ण खराब होऊन जाते, ते आपल्याच जगात असते, ते आपल्या आपल्यात कुटकुटत असते किंवा हसत असतात किंवा घाण ह्याच्यामध्ये बसलेले असतात, कचरा जमा करतात, शिव्या देतात कोणालाही. तर हे पण एक प्रकारचा स्किझोफ्रेनिया असू शकते. आणि एक प्रकारचा हे कॅटाटोनिक एक स्किझोफ्रेनिया असते, रेअर आहे पण त्याच्यामध्ये माणूस एकाच जागी खूप
वेळेसाठी बसलेला असतो, कोणाशी बोलत नाही, काय नाही, खात नाही, झोपत नाही. तर हे डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ स्किझोफ्रेनियामध्ये डिफरंट डिफरंट साइन्स अँड सिम्टम्स असते. तर मोस्ट कॉमन टाइप ऑफ स्किझोफ्रेनिया इज पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, जसं मी तुम्हाला म्हटलं की संशय करणे, भास होणे, हे सगळं. बेसिकली स्किझोफ्रेनियामध्ये जे इनसाईट, इनसाईट म्हणजे काय की तुमच्या अवेअरनेस की तुम्हाला काही प्रॉब्लेम होते ते कधी येत नाही लवकर. कसं असते डिप्रेशन आणि एन्झायटी मध्ये कसं असते, पेशंट स्वतः तुमच्याकडे येतो की डॉक्टर मला हेल्प पाहिजे, मला सुसाइडल थॉट्स येतात, मला नैराश वाटते, मला धडधड वाटते, मला घाबरटपणा होते, हे पेशंट स्वतःहून आमच्याकडे येतात कारण की दे बिकम अवेअर ऑफ देअर सिम्टम्स. पण स्किझोफ्रेनिक मध्ये असं नसते, म्हणजे जे इनसाईट आहे अवेअरनेस ऑफ देअर इलनेस इज व्हेरी पुअर. तर कधी त्यांना स्वतः कळत नाही की त्यांना ते रियालिटीच वाटते, की त्यांना कधी हे वाटत नाही की हे माझा भास आहे किंवा हे माझा संशय आहे, त्यांना वाटते दिस इज रियालिटी. मग ते कोणाला कळायला लागते, केअर गिव्हर्सला किंवा मित्रांना किंवा वाईफला किंवा पेरेंट्सला, त्यांना कळायला लागतं की ह्याचा जे बिहेवियर आहे हे नॉर्मलपेक्षा चेंज होत चाललंय. ते प्रत्येक गोष्टीवर संशय करतो, बाहेरचं जेवण खात नाही, कोणाकडे जात नाही, आणि त्याचे रिलेशनशिप हळूहळू खराब होत चालले. ते आंघोळ करत नाही, ते व्यवस्थित सेल्फ केअर करत नाही, आणि ते कामाला व्यवस्थित जात नाही, एकटंच हसत असतो, पुटपुटत असतो. तर हे जे गोष्टी आहे ते माणसाला कळत नाही, त्यांचे रिलेटिव्हला कळते. तर जेव्हा ते रिलेटिव्ह पेशंटला घेऊन येतात, देन वी हॅव टू ट्रीट देम. म्हणजे हे एक प्रॉब्लेम असते आणि त्याच्यामुळे ते अक्यूट फेज जे आहे स्किझोफ्रेनियाचा ते हळूहळू क्रॉनिक होऊन जाते. आणि कधी कधी पेशंटचे रिलेटिव्हला आम्ही विचारतात की हे कधीपासून असं करतात, ते म्हणतात हा आता झाले 2 वर्ष. तर तुम्ही 2 वर्ष का नाही दाखवलं, नाही ते येतच नव्हतं, किंवा ते आम्ही किती दिवसापासून त्याला सांगते किंवा कोणी लोक म्हणतात की नाही आम्हाला वाटलं बाहेरचं झालंय म्हणून आम्ही मौलानाकडे गेले, दर्गामध्ये गेले, किंवा झाडफूक केली, हा महाराजकडे घेऊन गेले. तर ह्याच्यामध्येच ते 6-8 महिने घालवतात कारण की त्यांना कळतच नाही की दिस इज अ न्यूरोकेमिकल प्रॉब्लेम अँड वी नीड सायकॅट्रिस्ट टू सीक हेल्प. ते इकडे तिकडेही हिंडत राहतात आणि ते प्रॉब्लेम क्रॉनिक होऊन जातात. आणि जेव्हा जेव्हापर्यंत ते आमच्याकडे येतात तेव्हापर्यंत अशी कंडिशन असते की आता तुम्हाला लाईफ लॉंग ट्रीटमेंट घेतल्याशिवाय काय पर्याय नाहीये, मग आम्हाला हे ते सजेशन द्यावं लागते. स्किझोफ्रेनियाला म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की न्यूरोकेमिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे वी कम्पेअर इट लाईक विथ डायबिटीज. जसं डायबिटीज मध्ये इन्सुलिन कमी होते आणि शुगर लेवल वाढते, तसं स्किझोफ्रेनियामध्ये डोपामिन लेवल वाढते. जोपर्यंत तुम्ही मेडिसिन घेत राहणार तोपर्यंत तुमचे सिम्टम्स म्हणजे नेग्लिजिबल किंवा यू आर मेंटेनिंग वेल ऑन ट्रीटमेंट, तुम्हाला काही हे करायची गरज नाही. तुम्ही ट्रीटमेंट म्हणजे असं होते की जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेत असणार तोपर्यंत तुम्ही नॉर्मल आहेत. जर तुम्ही गोळ्या बंद केले तर तुमचे सिम्टम्स परत सुरू होते. तर हे ऍब्सोल्युटली ट्रीटेबल आहे, बट यू हॅव टू टेक मेडिसिन्स फॉर लाईफ लॉंग. तर हे एक डायबिटीस सारखा आजार आहे हे लक्षात ठेवला पाहिजे, बिकॉज मेडिसिन्स आर टेकिंग केअर ऑफ न्यूरोकेमिकल्स. न्यूरोकेमिकल तुमचे जे डोपामिन लेवल ते कमी होते गोळीमुळे. जसे डायबेटिक पेशंट गोळी खाऊन म्हणतो की मला काही त्रासच नाही, मी कशाला गोळी खाणार, तर ते हळूहळू गोळी बंद ही केली तर त्याला कळणार नाही की हळूहळू शुगर कशी वाढली. म्हणून स्किझोफ्रेनिक पेशंटलाही तसंच कळत नाही, त्यांना असं वाटतं की मी आता चांगला आहे, मी सगळं काय काम करतो, मला गोळीची गरज काय आहे. ह्या कारणामुळेच स्किझोफ्रेनिया जे आहे ते पेशंटला म्हणजे नॉन ट्रीटेबल सारखं होऊन जाते. परत परत त्यांना वर्षात एकदा तरी सिम्टम्स येतात, हॉस्पिटलाइज करावं लागते, किंवा कधी कधी इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे शॉक ट्रीटमेंट द्यावा लागते किंवा इंजेक्टेबल्स द्यावा लागते. हे कारणामुळे ते प्रोलॉंग होऊन जातात. पण इफ यू आर टेकिंग ट्रीटमेंट रेग्युलरली आणि ऍटलीस्ट 3 महिन्यात एकदा तुम्ही जर डॉक्टरांना भेटत असेल तर डेफिनेटली इट इज अ ट्रीटेबल कंडिशन. असं नाही आहे, हे कंडिशन खूप रेअर आहे की स्किझोफ्रेनिक सोसायटीसाठी धोकादायक आहे. मी तर असं एखादाच पेशंट बघितला असेल माझे प्रॅक्टिसमध्ये की सोशली ते घातक असू शकते कोणालाही. कारण की कसं आहे, त्यांना ते एकतर त्यांची रियालिटीमध्ये टच सुटते तर ते आपल्या ह्याच्यातच असते आणि त्यांना एक स्पेसिफिक लोकांबद्दल संशय होऊ शकते, जसं वाईफ बद्दल किंवा नेबर्स बद्दल. तर एवढा नाहीये ते, जसं
त्यांच्या जे संशय वाढते आणि ते असं हे होऊन जातात, व्हायलेंट होऊन जातात. पण असं काही नाहीये की दे आर डेंजरस फॉर द सोसायटी. जर आपण त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आणि त्यांच्या व्यवस्थित टेक केअर केला तर मला नाही वाटत दे आर डेंजरस फॉर द सोसायटी ऍज सच. त्यांना प्रोवोक केला तर कुठल्याही नॉर्मल माणसाला जर तुम्ही प्रोवोक केलं तर ते व्हायलेंट होणारच आहे ना. तर असं तर प्रत्येक माणूस डेंजरस आहे सोसायटीसाठी. वी कॅनॉट से की ओनली स्किझोफ्रेनिक्स आर डेंजरस फॉर सोसायटी. बेसिकली केअर टेकरला आपल्याला समजून सांगावं लागते की बाबा की हे जे क्रोनिसिटी आहे त्याला आपण नाही थांबू शकणार आणि मेडिसिन्स तुम्हाला पेशंटला द्याव्याच लागणार. जर पेशंट विलिंग नाहीये मेडिसिन्सला तर कसं तरी जेवणात द्या किंवा विटॅमिनचे इंजेक्शन म्हणून महिन्यात एकदा इंजेक्शन लावायला घेऊन या. हे सगळं आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना सांगावं लागते. एक तर दुसरा इम्पॉर्टंट थिंग आहे की कुठले कुठले पेशंट काय नातेवाईक काय म्हणतात पेशंटचे की हे खातो व्यवस्थित, झोपतो व्यवस्थित किंवा खायला त्याला चांगलं लागते, मग असं कसं त्याला दुसरं काय कसं काय कळत नाही. कारण की कसं आहे की ह्याच्यामध्ये सिम्पटम्स वेगवेगळे आहे ना. म्हणजे तुम्ही जर स्किझोफ्रेनिक आहात तर ह्याचा अर्थ हे नाही की तुम्ही नॉर्मल लाईफ नाही जगू शकतात. तुम्ही लग्न करू शकतात, तुम्हाला मुलं होऊ शकतात, तुम्ही कामं करू शकतात, तुम्ही जॉब कंटिन्यू करू शकतात किंवा नॉर्मल जेवण झोपणे सगळं काही नॉर्मल तुम्ही काम करू शकतात. तर हे आपल्याला समजून सांगायची खूप गरज असते. नाहीतर लोकांना म्हणजे ते गैरसमज होते की बाकी कसं काय कळतं तिला, त्याला हे कसं काय कळतं की मला लग्न करायचं आहे, पण हे कसं कळत नाही की मला काम जॉब पण करायचं आहे, पैसे कमवायचं आहे. तर हे जे नॉर्मल ह्युमन नीड आहे ते स्किझोफ्रेनिक मध्ये इंटॅक्ट राहतात. किंवा कधी कधी सेक्शुअलिटी वाढूही शकते. तर आपल्याला थोडंसं समजून सांगावं लागेल की ही इज नॉट डुईंग इट डेलिबरेटली. तो पेशंट आहे तर त्याला आपण पेशंट सारखा बघायला पाहिजे. एक तिसरं जसं की त्यांना कळत नाही की त्यांना प्रॉब्लेम आहे तर ते कुठे ना कुठे मानसिक टोल रिलेटिव्हला भोगावाच लागते. तर त्यांना पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर तेही स्ट्रेसफुल राहणार मग ते खूप कठीण होऊन जाते पेशंट्सला हँडल करणे. कारण की कधी कधी माझ्याकडे आताच एक पेरेंट आले होते. ते म्हटले की माझ्या मुलाची अशी कंडिशन बघून मला असं वाटतं की मी सुसाईड केला पाहिजे असं आहे. कारण की किती ते हँडल करणार ना. म्हणजे त्यांच्या मानसिकतेवर ते टोल होणारच आहे. जर तुम्ही ट्रीटमेंट वेळेवर घेतली, मेडिसिन्स व्यवस्थित दिले आणि तर मला नाही वाटत की एवढा तुम्हाला म्हणजे एक फेज होऊ शकते की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास भोगावा लागणार आहे. पण ते फेज शॉर्ट टर्मच असणार. म्हणजे कुठलाही स्किझोफ्रेनिक पेशंट लाईफ लॉंग व्हायलेंट किंवा अब्युझिव्ह किंवा त्रासदायक नसते. ते जेव्हा जे ऍक्टिव्ह सिम्पटम्स असते त्या टायमाला ते त्रासदायक होऊ शकते. तर त्या टायमाला आपल्याला पेशंटच्या रिलेटिव्हला समजून सांगावं लागतं की यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर मेंटल स्टेट ॲज वेल ऍट द टाइम ऑफ दिस क्रायसिस. तर म्हणजे हे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमच्या पण काळजी करा त्यांच्यासोबत. हे सजेशन देणे खूप गरजेचं आहे रिलेटिव्हसाठी. जेव्हा समजा माहिती आहे की वडिलांना स्किझोफ्रेनिया आहे आणि आपल्यालाही 50% चान्सेस आहे स्किझोफ्रेनिया होऊ शकते. तर बेसिकली थोडासा प्रॉपर स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक जर त्यांनी फॉलो केली, जसं रेग्युलर एक्सरसाइज करणे, हॉबीज वगैरे रिडेव्हलप करणे आणि मेंटेन करणे, त्याला मेडिटेशन करणे. जेव्हाही तुम्हाला खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन आली तर तुम्ही कसं मॅनेज करतात त्या कंडिशनला, तर हे जर गोष्टी लक्षात ठेवली ना तर वी कॅन प्रिव्हेंट स्किझोफ्रेनिया इन दोज पर्टिक्युलर म्हणजे स्पेशल पॉप्युलेशन मध्ये जेव्हा तुम्हाला माहिती आहे की वी आर प्रोन टू स्किझोफ्रेनिया. तर आणि आजकालचा स्ट्रेस लेवल एवढा वाढलेला आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने मेडिटेशन, एक्सरसाइज आणि हॉबीज हे इन्कल्केट केलाच पाहिजे आपल्या लाईफस्टाईल मध्ये. त्याच्याशिवाय नॅचरल वेज स्ट्रेस मॅनेज होणार नाही. म्हणजे दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बेसिकली अजून एक इम्पॉर्टंट आहे डायट आणि स्लीप. आजकाल लोकांचं कसं आहे टेंडन्सी वेब सिरीज आणि लॉंग आवर्स मोबाईल स्क्रीन टाईम असल्यामुळे रात्री ते झोपत नाही, मिड नाईटला झोपतात, उशिराने उठतात. त्याच्यामुळे विटॅमिन डी डेफिशियन्सी आणि एक्सेसिव्ह स्ट्रेस किंवा अल्कोहोल, वेगवेगळे प्रकारचे रिक्रिएशनल ड्रग्स ह्याच्यामध्ये लोक जास्त आहे. दे सीक इझी वेज फॉर डिस्ट्रॅक्शन आणि इझी वेज जे काही आहे दे आर ऑलवेज लिटल हॅझार्डस इन लॉंग टर्म. तर दे दीज काइंड ऑफ पीपल आर व्हेरी मच प्रोन टू डेव्हलप द सायकॅट्रिक सिम्पटम्स लाईक स्किझोफ्रेनिया. तर ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवली की इफ वी फॉलो हेल्दी लाईफस्टाईल
आणि डाएट, स्लीप, एक्सरसाइज, मेडिटेशन, तर हे जे आहे हे जर आपण फॉलो केलं तर वी कॅन डेफिनेटली प्रिव्हेंट स्किझोफ्रेनिया. डोपामिनचं पण प्रमाण असते ना, नॉर्मल डोपामिन जे आहे आपल्याला गरजेचं आहे फॉर फील गुड इफेक्ट किंवा थिंकिंग थॉट प्रोसेस किंवा आपले फेशियल एक्सप्रेशन यासाठी आपल्याला डोपामिन गरजेचं आहे. पण कुठलीही गोष्टी नॉर्मल पेक्षा जर जास्त वाढली आणि टू सर्टन एक्सटेंट म्हणजे कंटिन्युअसली जर वाढतच चालली तर दॅट इज हजार्डस फॉर अवर मेंटल हेल्थ. म्हणजे डोपामिन जर तुमचा वाढत असेल म्हणजे जसं तुम्ही एक्सरसाइज केला किंवा काहीतरी कॉमेडी व्हिडिओ पाहिला तुमचं डोपामिन थोडा वाढला किंवा फॉर एक्झाम्पल अल्कोहोल ड्रिंक केली डोपामिन वाढला म्हणजे त्या क्षणासाठी आहे ओके तर तुम्हाला ते फील गुड इफेक्ट देते. पण तुमचं जर डोपामिन नॉर्मल पेक्षा जास्त वाढत असेल प्रमाणाच्या बाहेर आणि तेही टू सर्टन पिरियड ऑफ टाइम जसं 2 महिना 3 महिना तुमचे डोपामिन लेवल वाढतच आहे तर त्या टायमाला दॅट बिकम्स hazardous to your mental health and gives you symptoms like schizophrenia or all these things. म्हणूनच लोक अल्कोहोल जर घेत असेल तर त्यांचे डोपामिन हळूहळू वाढते किंवा वीड कॅनाबिस घेत असेल तर त्यांना कॅनाबिस इंड्यूस सायकोसिस किंवा अल्कोहोल इंड्यूस सायकोसिस होऊ शकते. म्हणून म्हणजे सगळे अल्कोहोलिक किंवा वीड कन्झम करणारे लोकांना होत नाही पण शक्यता असते. म्हणून थोडासा डोपामिनचे पण जे मात्रा आहे ते आपल्याला हे म्हणजे नॉर्मल पेक्षा जास्त वाढून द्यायची नाही आहे. तर जे नॉर्मल आपण एक्सरसाइज वगैरे करतात त्याच्याने नॉर्मल पेक्षा वाढत नाही डोपामिन.